डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के 61वें महापरिनिर्वाण दिवस पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ साथ राज्यपाल, शिक्षा मंत्री विनोद तावड़े और पंकजा मुंडे बाबा साहेब को श्रद्धांजलि दी। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्याकरता, त्यांना मानवंदना देण्याकरता सन्माननीय राज्यपाल, मी स्वतः आणि आम्ही सर्व मंत्रिमंडळातील आमचे सहकारी महापौर आम्ही या ठिकाणी आलो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला एक असं संविधान दिलं की ज्या संविधानानं भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार दिला, एक शक्तिशाली देश निर्माण केला आणि आज जगामध्ये भारताच्या प्रगतीकडे अत्यंत कौतुकाच्या नजरेनं पाहिलं जातं, याच्या पाठीमागे जर कोणी असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे। आणि म्हणून आजच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना अर्पित करताना आम्ही हाच संकल्प केलेला आहे की या संविधानाच्या अंतर्गत सामान्य माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल आणि जे समतेचं राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि भारताच्या संविधानाला अपेक्षित आहे त्याप्रमाणेच समतेचं राज्य या महाराष्ट्रामध्ये तयार केलं जाईल। त्या प्रकारचे प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि आम्हाला निश्चित त्याच्यात यश मिळेल। या महाराष्ट्रातील दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, OBC या सर्वांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता एक महत्त्वाचं शस्त्र हे भारताचं संविधान आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे। त्या संविधानिक शस्त्राच्या माध्यमातून हा विकास आम्ही निश्चित घडवू आणि त्याकरताच ऊर्जा प्राप्त करून घेण्याकरता आणि बाबासाहेबांना मानवंदना करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो। वही दुसरी तरफ मौके पर CM देवेंद्र फडणवीस ने यह भी ऐलान किया है कि इंदू मिल में बाबा साहेब के स्मारक का काम एक महीने में ही शुरू कर दिया जाएगा, जिसके लिए टेंडर निकाले जा चुके हैं, जिसे लेकर कई विपक्षी नेता ने ये सब केवल चुनाव को ध्यान में रखकर लोगों को गुमराह करने का षड्यंत्र रचने की बात कर रही है, तो कई लोग पार्टी के बखान करने में लगे नजर आए। इंदू मिल च्या संदर्भातले टेंडर झाले आहेत आणि त्याचं काम हे या एक महिन्याच्या आत स्पॉट वर काम चालू होईल, ही इंदू मिल ची आजची स्थिती आहे। ये घोषणा नंबर 10 है, इसके पहले 9 घोषणाएं हो चुकी है। और तो छोड़िए, देश के प्रधानमंत्री ने भी आकर यह बहुत बड़ी घोषणा की, मुझे इसमें राजनीति नहीं करनी, लेकिन ये वही जगह है जो कांग्रेस के कार्यकाल में जब यहाँ बातें हुई तो हम खुद गए थे, चाहे मुंबई ये मुणगेकर साहब हो, चाहे हंडोरे साहब हो, चाहे गायकवाड़ साहब हो, चाहे अशोकराव चव्हाण हो, चाहे पृथ्वीराज चव्हाण हो, हम सारे गए और हमने कहा कि ये पूरी जमीन जो है बाबा साहेब अम्बेडकर के स्मारक के लिए देनी चाहिए और हमने दी। इन्होंने आके बहुत सारी बातें की, प्रधानमंत्री ने आके बहुत बड़ी बड़ी बातें की, तो ये घोषणा नंबर 10 है। पता नहीं कि आगे जाके कितनी घोषणाएं ये करेंगे, मुझे पता नहीं, लेकिन मैं उन्हें बताना चाहता हूँ कि राजनीति करने के लिए बहुत सारे मुद्दे हैं। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का मामला हो, चाहे छत्रपति शिवाजी का मामला हो, इसमें राजनीति मत करिए।